लेटेस्ट अपडेट्स और ताजातरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। माझ्याकडनं सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती घडामोडीवरती एक प्रतिक्रिया काय ती उत्सुकता असणार। तीन प्रश्न माझ्यासमोर आहेत आणि त्यातला पहिला प्रश्न हा आहे की ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालं आणि ज्यांनी हे सरकार स्थापन केलं त्यांच्या मते तथाकथित शिवसैनिकाला त्यांनी मुख्यमंत्री केला, मग हेच तर मी 2.5 वर्षापूर्वी सांगत होतो। जे माझं आणि अमित शहांचं ठरलं होतं की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने पुढची 5 वर्ष 2.5-2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा काळ वाटून घ्यावा। तसं जर का झालं असतं तर आज 2.5 वर्ष झालेलीच आहेत। जे काय आज घडलं ते सन्मानाने झालं असतं। ही आत्ताची जोडगोळी अशाच पद्धतीने कदाचित तिने 2.5 वर्ष पूर्ण केलं असतं आणि नाहीतर म्हणजे पहिल्या 2.5 वर्षात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता किंवा भाजपाचा झाला असता आणि आत्ताच्या पुढच्या 2.5 वर्षात पुन्हा परत जे काही याचा पहिला झाला असता जो दुसरा होता त्याचा झाला असता। मग त्यावेळेला नकार देऊन आत्ता हे असं का केलं भारतीय जनता पक्षाने, हा एक माझ्याच प्रमाणे महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे की असं का घडलं की शिवसेना तुमच्याशी अधिकृत सोबत होती, लोकसभेत तुमच्या बरोबर होतो, विधानसभेत आपण बरोबर होतो, विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या आधी जे ठरलं होतं ते हेच तर ठरलं होतं, मला कशाला मध्ये मुख्यमंत्री बनायला लावलं। जर तसं घडलं असतं तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता। म्हणजे हे आत्ता सुरे ज्याला जे काही भारतीय जनता पक्षासोबत जाऊ इच्छितात आणि जे गेले त्यांनी हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारायला पाहिजे। पुन्हा एकदा शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री, हा तसा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही, कारण शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही। हा एक पहिला महत्वाचा मुद्दा आहे। त्याच्यानंतर तिसरा अतिशय महत्वाचा भाग म्हणजे की लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत असतात असं मानतो, त्याच्यात तुम्ही आलात, न्यायालय आलं, आणखीन काही काही 4 स्तंभ आले। या 4 स्तंभांनी आता पुढे आलं पाहिजे लोकशाही वाचवायला, कारण लोकांचा आता लोकशाहीवरचा विश्वास उडत चाललेला आहे आणि लोकशाही जर का कोसळली तर या स्तंभांना काय आधार किंवा स्तंभाला काही अर्थ राहणार नाही। मग ते न्यायदेवता आहे, तुम्ही आहात, आम्ही आहात, कोणी शासन प्रशासन जे काही लोकशाहीचे आहेत ते, हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण आपल्याकडे गुप्त मतदानाची पद्धत आहे। मतदान कोणी कोणाला केलं हे गुप्त राहतं, पण निदान ज्यांनी मतदान केलेलं आहे त्याला तरी कळलं पाहिजे मी कोणाला मतदान केलं। त्याचीच जर का त्या मताची गुप्तपणाने वाटचाल अशी व्हायला लागली तर त्याचाही मतदाराचा सुद्धा लोकशाहीवरचा विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही। ठीक आहे, सुरुवात कोणी केली, आम्ही केली ना, आम्ही महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं होतं ना, तर अशा वेळेला शिवसेना प्रमुख जे बोलायचे की मतदाराला आपण मत देऊन निवडून आलेल्या आपल्या प्रतिनिधीला परत बोलवण्याचा अधिकार असला पाहिजे। ती 75 वर्ष आपल्या देशाला झाली, लोकशाहीला झाली, पण 75 वर्षात लोकशाहीचे काय धिंडवडे निघालेले आहेत हे धिंडवडे आता थांबवण्याची गरज आहे। म्हणून मी माझे 3 मुद्दे जे आता मांडले ते पुन्हा एकदा सांगतो की ज्या पद्धतीने सरकार अस्तित्वात जे आलेलं आहे हे सरकार माझ्याबरोबर अमित शहा माननीय अमित शहाने जे ठरवलं होतं मातोश्रीमध्ये तो शब्द जर का त्यांनी पाळला असता तर हे शानदारपणाने सरकार आलं असतं। 2.5 वर्ष झालेली आहेत, 2.5 वर्षापूर्वी एकतर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री झाला असता किंवा शिवसेनेचा झाला होता असता। मी तर तेव्हाही सांगितलं होतं की शिवसेनेचा मुख्यमंत्री पहिल्यांदा झाला तर त्या मुख्यमंत्र्याची सही, त्याच्यानंतर पक्षप्रमुख म्हणून माझी सही आणि त्या पत्राचा मजकूर हा असेल की आज शिवसेनेचा मुख्यमंत्री होतो आहे आणि हा शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आमच्या ठरलेल्या कराराप्रमाणे या तारखेला पाय उतार होईल, हे पत्र तयार करा आणि हे पत्र मंत्रालयाच्या दाराशी होर्डिंग करून लावा, म्हणजे कोणाहीपासून हा करार गुप्त राहिला नसता। ठीक आहे, मला ह्याचं दुःख नक्कीच झालंय की माझ्याशी हे अशा पद्धतीने वागले, माझ्या पाठीत सुराख उपसलं, मी पुन्हा सांगतो तो मुंबईकरांच्या काळजात भोसकू नका हे माझं एक म्हणणं आहे। आणि जर मला दिलेला शब्द त्यांनी पाळला असता तर 5 वर्षात निदान 2.5 वर्ष तरी भाजपचा मुख्यमंत्री झाला असता, आता 5 वर्ष भाजपचा मुख्यमंत्री होणार नाहीये। तर ह्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला सुद्धा काय आनंद आहे, भारतीय जनता पक्षाच्या मतदारांना काय आनंद आहे आणि एकूणच जनतेला यातनं काय मिळणार आहे हे लवकरच कळेल। सत्ता येऊ सत्ता जाऊ, सत्ता येते सत्ता जाते सत्ता परत येते, पण
तुमच्यासारखं प्रेम हे क्वचित कोणाला लाभत असेल ते मला लाभलं। परत एकदा मी सांगतो की अशा विचित्र पद्धतीने शिवसेना प्रमुखांचा पुत्र मुख्यमंत्री पदावरनं उतरून स्वतः मुख्यमंत्री बनण्याचा जो एक अट्टहास त्यांनी जो काही केला हा जनतेला आवडेल ना आवडेल हे जनतेने ठरवायचं आहे। कारण परत एकदा सांगतो मागे मी बोललेलो आहे की हा शिवरायाचा महाराष्ट्र आहे, हा डोळे नसलेला धृतराष्ट्र नाही। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।